राजकारणात काही होऊ शकते याची प्रचिती जशी दिल्लीत व मुंबईत अनेकदा येते, अगदी याच प्रकारे लहान गाव व शहरामध्ये अशा अनेक घटना घडतात। कोणत्याही क्षणाला राजकारण असे पलटी मारते की लोकांना थक्क झाल्याशिवाय कोणताही पर्याय नसतो। अशी स्थिती सावदा शहराच्या राजकारणात झालेली आहे। गेल्या नगरपालिका निवडणुकीपासून पंकज येवले आणि राजेश वानखेडे हे दोन ध्रुवाप्रमाणे शहराच्या राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी होते। पंकज भाऊंच्या सौभाग्यवती अनिता पंकज येवले या लोकनियुक्त नगराध्यक्ष असून राजेश वानखेडे हे आपल्या सहकाऱ्यांसह विरोधी भूमिकेत आहेत। आता हे दोन्ही विरोधक कधी एकत्र येतील, अशी स्थिती येईल याची कोणी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती, मात्र ही स्थिती पाहण्याची वेळ सावदेकरांवर आली आहे। नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे समर्थकही पक्षांतर करणार असल्याचे उघड होते। आजवर कोणी असे पत्ते उघडले नव्हते, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत पंकज येवले हे आपल्या सौभाग्यवती आणि अन्य सहकारी नगरसेवकांसह पक्षांच्या व्यासपीठावर आल्याने हा संभ्रम पूर्णपणे मिटला। एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या राजेश वानखेडे आणि पंकज येवले यांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकल्याचे पाहून सावदेकरांना बसलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी खूप दिवस लागतील, मात्र राजकारण गैरबेकार असतं रे भो, अशी म्हणण्याची वेळ आता लोकांवर आली आहे। खरं तर राजकारण होतच राहील, मात्र तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू राष्ट्रवादीच्या माळा हा सावदाचा पॅटर्न मात्र लोक कधीही विसरणार नाहीत हे नक्की। सावदा येथून आमचे प्रतिनिधी जितेंद्र कुलकर्णी यांचा हा विशेष वृत्तांत।